नमस्कार, मी सुप्रिया, सर्वांचं स्वागत करते मातृत्व एक गोंडस अनुभव या मराठी चॅनलमध्ये. हेल्थ केअर तीन टप्प्यात, प्री प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी आणि बेबी केअर. आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नन्सी केअर रिलेटेड सिरीजमधला ट्विन प्रेग्नन्सीबद्दल. आज मी माहिती देणार आहे. बऱ्याच जणांचे त्यासंबंधित काही प्रश्न आले होते, तर ट्विन प्रेग्नन्सी कशी राहते, काय काळजी घ्यायला हवी याविषयी मी आज सांगणार आहे. त्याचप्रमाणे काही जणांना प्रश्न पडतो की मोनोकोरिओनिक, मोनो ॲम्निओटिक, डायकोरिओनिक, डाय ॲम्निओटिक म्हणजे काय, मुलगा मुलगी याच्यावरून ठरवलं जातं का, असा एक काही प्रश्न आला होता मला. तर त्याचंही उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. ट्विन प्रेग्नन्सी राहण्याची कारणं एकतर जेनेटिक असू शकतात, म्हणजे अनुवंशिक. जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला ट्विन्स झालेले असतील, मावशी आजी वगैरे असं असेल, तर तुम्हाला ट्विन्स व्हायचे चान्सेस असतात. दुसरं कारण आहे, दोन प्रकारचे ट्विन्स राहतात, म्हणजे एक जेव्हा एग रिलीज होतो तेव्हा त्या एगचं नंतर जेव्हा ते डिव्हाइड होतात तेव्हा ते ट्विन्स राहतात, किंवा मग एकाच वेळी दोन एग्स रिलीज होऊन प्रत्येकी एक एक एगला एक एक स्पर्म जेव्हा फर्टिलाइज करतो तेव्हा अशी एक ट्विन प्रेग्नन्सी राहते. एक एग जेव्हा डिवाइड होऊन ट्विन प्रेग्नन्सी राहते तेव्हा रिस्क असते की ते दोन बाळ एकमेकांशी चिटकलेले असू शकतात, जोडलेले असू शकतात. आणि जेव्हा दोन एग्स फर्टिलाइज होऊन जी ट्विन प्रेग्नन्सी राहते त्याच्यामध्ये ही रिस्क नसते. आता जेव्हा बाळ मोनो ॲम्निओटिक, मोनो कोरिओनिक म्हटलं जातं तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की एकाच सॅकमध्ये दोन्ही बाळं असतात आणि तिथे चान्सेस असतात की ती बाळं सेम दिसणारी असतील. त्यांचा चेहरा, डोळे, केस, त्यानंतर त्यांचं जेंडरसुद्धा सेम असू शकतं, म्हणजे असले तर दोघं मुली किंवा मुलंच, दोन्हीही जेंडर सेम असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे जे डायकोरिओनिक आणि डाय ॲम्निओटिक म्हटलं जातं, म्हणजे दोन सॅक्स असतात, प्रत्येक बाळाचं वेगळं ॲम्निओटिक फ्लुइड असतं आणि अशी बाळं ट्विन्स असली तरी दिसायला सेम नसतात आणि त्यांचं जेंडर पण वेगळं असू शकतं, म्हणजे एक मुलगा एक मुलगी असू शकतो किंवा सेम पण असू शकतं. म्हणजे त्याच्यात असं फिक्स नाही आहे की एक मुलगा एक मुलगीच असेल, दोन मुली पण असू शकतात, दोन मुलं पण असू शकतात, किंवा मग मुलगा मुलगी, तिथे चान्सेस असतात की वेगवेगळं जेंडर तिथे असू शकतं. ट्विन प्रेग्नन्सी असेल तर तुम्हाला सिम्पटम्स जास्त प्रमाणात दिसू शकतात, म्हणजे त्याची तीव्रता जास्त जाणवू शकते, उलट्या मळमळचा जास्त त्रास होऊ शकतो. जे काही प्रेग्नन्सी सिम्पटम्स आहेत त्याची तीव्रता तुम्हाला जास्त दिसेल. बीपी वाढण्याचे चान्सेस असतात, शुगर वाढण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे पर्टिक्युलर डाएट तुम्ही फॉलो केला पाहिजे आणि जे डॉक्टर तुम्हाला सांगतील ते सुद्धा फॉलो केलं पाहिजे. ट्विन प्रेग्नन्सीमध्ये कुठलीही गोष्ट ही डॉक्टरसोबत कन्सल्ट करूनच फॉलो करा. आता ट्विन प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की बाळाचं वजन नॉर्मल आहे का. तर आपली जी वीक बाय वीक सिरीज आहे त्याच्यामध्ये जे सिंगल प्रेग्नन्सीचं बेबीचं वेट सांगितलेलं आहे तुम्ही त्याला एक गाईड म्हणून कन्सिडर करू शकता. समजा एखाद्या वीकमध्ये बाळाचं सिंगल प्रेग्नन्सीमध्ये 2 किलो वजन असेल तर तेच ट्विन प्रेग्नन्सीमध्ये एका बाळाचं 1750 आणि एका बाळाचं 1800, म्हणजे 1.7 kg, 1.8 kg असं वजन फरक असू शकतो. म्हणजे जे सिंगल प्रेग्नन्सीमध्ये बाळाचं वजन असतं त्याच्यापेक्षा 200-300 फरक येऊ शकतो. आता एक प्रश्न पडतो ट्विन प्रेग्नन्सीमध्ये काय एक्सरसाइज करायला हवी. तर तुम्ही ट्विन प्रेग्नन्सीमध्ये मेडिटेशन आणि ब्रेदिंग एक्सरसाइज करू शकता, ज्याचा तुम्हाला थ्रूआउट जर्नीमध्ये डिलिव्हरीच्या वेळेससुद्धा फायदा होतो. वॉकिंगही करू शकता, बट तेही डॉक्टरसोबत कन्सल्ट करून. काही जणांना बेडरेस्ट डॉक्टर सांगू शकतात, काही जणांचा लोलाईंग प्लॅसेंटा असू शकतो, प्लॅसेंटा प्रिव्हिया होऊ शकतो. सो अशा वेळेला डॉक्टरसोबत कन्सल्ट करा सगळ्या गोष्टी, तर बेडरेस्टसुद्धा डॉक्टर सुचवू शकतात. आणि आता ट्विन प्रेग्नन्सी असल्यामुळे म्हणजे दोन बाळं आहेत, दोघांनाही प्लॅसेंटा थ्रू न्यूट्रिशन जाणार आहे, तर कधी कधी असं होऊ शकतं की एका बाळाला जास्त न्यूट्रिशन गेलं, एका बाळाला कमी गेलं, त्याच्यामुळे तो वजनातला फरकसुद्धा जाणवतो. त्यामुळे तुम्ही आहार थोडा जास्त काही गोष्टी त्याच्यात इन्क्लूड करायला हव्यात सिंगल प्रेग्नन्सीपेक्षा. ते म्हणजे जरा जास्त प्रमाणात आयर्न, प्रोटीन, कॅल्शियम, फॉलेट हे सगळं घ्यायला हवं. लिक्विड इंटेक तुम्ही जास्त ठेवला पाहिजे, कारण ॲम्निओटिक फ्लुइड तिथे बॅलन्स राहिलं पाहिजे, दोन्ही बाळांना व्यवस्थित असलं पाहिजे, त्यामुळे सुरुवातीपासूनच तुमचा लिक्विड इंटेक चांगला असला पाहिजे.
त्यानंतर जास्त हेवी काम ट्विन प्रेग्नन्सी असेल तर आराम करता येईल तेवढा आराम करा. डॉक्टर तुम्हाला त्याबद्दल सांगतीलच आणि प्रत्येक गोष्ट डॉक्टरची फॉलो करा. ट्विन प्रेग्नन्सीमध्ये वारंवार कधी कधी थर्ड ट्रायमेस्टरमध्ये डॉक्टर चेकअपसाठी बोलवतात, काही टेस्ट सांगू शकतात. सो ते सर्व काही फॉलो करा. हे झालं थोडक्यात ट्विन प्रेग्नन्सीबद्दल. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा. ते क्वेश्चन्स घेऊन मी पुढचा व्हिडिओ करेन ट्विन प्रेग्नन्सीवर. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश रहा, हसत रहा, पॉझिटिव्ह रहा.